ओके, वेलकम टू माय यूट्यूब चैनल फिजिक्स वर्ल्ड। आज आपण स्टडी करणार आहोत इंस्ट्रूमेंटचं स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज इम्पिडन्स मॅचिंग अँड लोडिंग। मागच्या ह्याच्यामध्ये रिझोल्यूशन, थ्रेशोल्ड, रेंज आणि स्पॅन आपण स्टडी केले, तर आता आपण बघूयात व्हॉट इज इम्पिडन्स मॅचिंग अँड लोडिंग। तर ते समजून घेण्याच्या अगोदर आपण बघूयात की इम्पिडन्स म्हणजे नेमकं काय असतं। तर इम्पिडन्स इज अ कंबाइंड इफेक्ट ऑफ कपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड रेझिस्टन्स दॅट अ सर्किट ऑफर्स अ सिग्नल ॲट अ गिवन फ्रिक्वेन्सी। इम्पिडन्स म्हणजे जसं आपण रेझिस्टन्स जो आहे दॅट इज जनरेटेड, दॅट इज अपोजिशन टू द सर्किट, तर ह्यामध्ये अपोजिशन इफेक्ट जनरेटेड ड्यू टू द कंबाइंड इफेक्ट ऑफ कपॅसिटन्स, इंडक्टन्स अँड रेझिस्टन्स दॅट इज नथिंग बट द इम्पिडन्स। ठीक आहे, इम्पिडन्स हा कपॅसिटन्स, इंडक्टन्स आणि रेझिस्टन्स यांचा कंबाइंड अपोजिशन इफेक्ट जो आहे तो आपण इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो। आणि ज्या पद्धतीने आपण रेझिस्टन्स हा ओहममध्ये मेजर करतो त्याच पद्धतीने इम्पिडन्ससुद्धा ओहममध्ये मेजर केला जातो। अँड इंडक्टन्स इज अ रेशो ऑफ व्होल्टेज टू फ्लो ऑफ करंट, म्हणजे सिम्पली इम्पिडन्स जो आहे तो आपण झेडने रिप्रेझेंट करतो, सो झेड इज इक्वल टू व्ही अपॉन आय, ह्या इक्वेशनने आपण इम्पिडन्स हा देऊ शकतो। त्याच्यानंतर आता इम्पिडन्स लोडिंग हा एक इफेक्ट त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो। सो एनी इन्स्ट्रुमेंट एक्स्ट्रॅक्ट सम एनर्जी विथ चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ मेजरंट व्हेरिएबल। सपोज कुठल्याही इन्स्ट्रुमेंटने आपण एखादा पॅरामीटर त्या ठिकाणी एखादा मेजरंट मोजत असलो तर त्यावेळेला ते इन्स्ट्रुमेंट काही एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करत असतं आणि त्याच्यामुळे मिळणाऱ्या मेजरंटची व्हॅल्यू ही एक्झॅक्ट मिळू शकत नाही। हा जो इफेक्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द इम्पिडन्स लोडिंग। सो लोडिंग इफेक्ट इज अ इनकपॅबिलिटी ऑफ द सिस्टीम टू फेथफुली मेजर द मेजर रेकॉर्ड ऑर कंट्रोल द इनपुट सिग्नल इन ॲक्युरेट फॉर्म। ठीक आहे, जे काय इनपुट आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत तो तर ते ॲक्युरेटली आणि कंट्रोल्ड फॉर्ममध्ये न देण्याची जी टेंडन्सी आहे इन्स्ट्रुमेंटची, टेंडन्सी म्हणण्यापेक्षा अक्षमता इन्स्ट्रुमेंटची, दॅट इज कॉल्ड ॲज द इम्पिडन्स लोडिंग। ठीक आहे, आता सपोज आपण फॉर कन्व्हिनियन्स त्या ठिकाणी कन्सिडर केलं की एखादं कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्या ठिकाणी नो इम्पिडन्स लोडिंग असेल, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इनपुटमध्ये, इनपुट मेजरमेंटमध्ये त्या ठिकाणी व्हेरिएशन होत नसेल किंवा कुठल्याही प्रकारची पॉवर ते इन्स्ट्रुमेंट एक्स्ट्रॅक्ट करत नसेल, तर त्यावेळेला जी काय आपण मेजरमेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार तेवढीच व्हॅल्यू आपल्याला आउटपुटला त्या ठिकाणी मिळेल। पण ही जे हा जो कन्सेप्ट आहे हा थेरॉटिकल आहे, प्रॅक्टिकली प्रत्येक इन्स्ट्रुमेंटमध्ये हा लोडिंग इफेक्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो। तर आपण त्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं, सपोज ट्रान्सड्युसर कनेक्टेड विथ द रेकॉर्डर, तर याच्यामध्ये आपण ट्रान्सड्युसरला दिलेलं जे व्होल्टेज आहे EAB, तर ते ह्या रेकॉर्डरपर्यंत येणारं व्होल्टेज ते आपण EZ रिप्रेझेंट केलं, तर त्यामध्ये लोडिंग इफेक्टमुळे व्हेरिएशन होताना दिसतं। त्याच्यामुळे EABची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनने देऊ शकतो, दॅट EAB इज इक्वल टू EZ, मीन्स आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय द इनपुट इम्पिडन्स प्लस आउटपुट इम्पिडन्स, सो झेड प्लस झेड आय। सो EAB इज इक्वल टू EZ अपॉन झेड प्लस झेड आय। अशा पद्धतीने लोडिंग इफेक्टमुळे व्होल्टेज जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी व्हॅरी होताना दिसतं, किंवा ह्या रिलेशनने आपण इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज हे देऊ शकतो। ठीक आहे, आता त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, सॉरी, नाव द पॉवर डिलिव्हर्ड। तर याच्यामध्ये आपण इम्पिडन्स मॅचिंग हा इफेक्ट आपल्याला पुढे बघायचा आहे। तर इम्पिडन्स मॅचिंगमध्ये आपल्याला काय करावं लागतं की पॉवर डिलिव्हर जी होते फ्रॉम सोर्स टू लोड ती आपल्याला त्या ठिकाणी इव्हॅल्युएट करावी लागणार। सो पॉवर डिलिव्हर्ड बाय द पॉवर ॲम्प्लिफायर टू द इलेक्ट्रोडायनॅमिक व्हायब्रेटर, हे एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतलं, तर त्यावेळेला आपण ते ह्या इक्वेशनने देऊ शकतो, पॉवर इज इक्वल टू E² / R। तर ह्या ठिकाणी आर जो असेल दॅट इज रिप्लेस बाय झेड, सो पी इज इक्वल टू E² AB / Z। ठीक आहे, आता सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ EAB, आता मागच्या इक्वेशनमध्ये आपल्याला जी EABची व्हॅल्यू मिळालेली आहे ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करू शकतो। तर याच्यामध्ये ती व्हॅल्यू पॉवरच्या इक्वेशनमध्ये पुटअप केल्यानंतर अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला मिळेल,
ई स्क्वेअर अपॉन दिस झेड आणि ती व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर झेडच्या ज्या टर्म्स आहेत तर त्या आपण ब्रॅकेटमध्ये घेतल्या. सो झेड अपॉन झेड प्लस झेड आय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, मात्र जर आपल्याला मॅक्झिमम पॉवर त्या ठिकाणी मिळवायची असेल इन ऑर्डर टू गेट दी मॅक्झिमम पॉवर, किंवा आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे की मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर फ्रॉम सोर्स टू लोड व्हेन ऑर टू गेट मॅक्झिमम पॉवर डॅबा पी बाय डॅबा झेड दॅट शुड बी इक्वल टू झिरो. तर ती कंडिशन आपण ह्या ठिकाणी अप्लाय केली, ह्या पीचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ते जर आपण सॉल्व करत गेलो तर फायनली आपल्याला इक्वेशन मिळतं दॅट झेड इज इक्वल टू झेड आय, जी कंडिशन आहे इम्पिडन्स मॅचिंगसाठी की जर आपल्याला मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर करायची असेल फ्रॉम सोर्स टू लोड तर त्यावेळेला इंटरनल रेझिस्टन्स हा एक्सटर्नल रेझिस्टन्सच्या इक्विव्हॅलंट असेल, त्याच वेळेला मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर होईल. म्हणजे अदर केसेसमध्ये सुद्धा पॉवर डिलिव्हर होईल पण ती मॅक्झिमम फक्त ह्याच कंडिशनला असेल ज्यावेळेला इंटरनल इम्पिडन्स आणि आउटपुट इम्पिडन्स हे इक्वल असतील. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द इम्पिडन्स मॅचिंग. झेड इज इक्वल टू झेड आय, दॅट इज द इम्पिडन्स मॅचिंग. सो दज मॅक्झिमम पॉवर मे बी ट्रान्समिटेड फ्रॉम डिव्हाइस इफ द इम्पिडन्स ऑफ द एक्सटर्नल लोड इट जस्ट मॅचेस द इंटरनल इम्पिडन्स. ओके, सो दिस इज एसेन्शियल प्रिन्सिपल ऑफ द इम्पिडन्स मॅचिंग. इम्पिडन्स मॅचिंगचं हे सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे की आउटपुट इम्पिडन्स हा इनपुट इम्पिडन्स इतका असला पाहिजे. ठीक आहे, सो इम्पिडन्स मॅचिंग इन इलेक्ट्रॉनिक इम्पिडन्स मॅचिंग द प्रॅक्टिस ऑफ डिझायनिंग द इनपुट इम्पिडन्स ऑफ द इलेक्ट्रिकल लोड ऑर आउटपुट इम्पिडन्स ऑफ इट्स corresponding signal so as to maximize the power transfer or minimizing the signal reflection from the load. ठीक आहे, हा इलेक्ट्रॉनिक इम्पिडन्स मॅचिंग काय करत असतो, इज द प्रॅक्टिस ऑफ डिझायनिंग द इनपुट इम्पिडन्स ऑफ इलेक्ट्रिकल लोड ऑर इनपुट इम्पिडन्स ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सिग्नल सोर्स. सिम्पली आउटपुट पॉवर जी आहे तर ती मॅक्झिमम करण्यासाठी ही प्रोसेस जी आहे इम्पिडन्स मॅचिंगची ती त्या ठिकाणी केली जाते. सो दी अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर सच अ जनरेटर ॲम्प्लिफायर अ सोर्स इम्पिडन्स विच इज इक्विवॅलंट टू इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इन सेरीज विथ द रिॲक्टन्स. अन इलेक्ट्रिकल लोड सच ॲज लाईट बल्ब ट्रान्समिशन लाईन ऑर अँटिना सिमिलरली हॅज अन इम्पिडन्स. ह्या ज्या काय गोष्टी आपण रोजच्या जीवनामध्ये बघत असतो म्हणजे इलेक्ट्रिकल लोड की ज्याच्यामध्ये एकतर लाईट बल्ब असू शकतो, ट्रान्समिशन लाईन असू शकते, अँटिना असू शकते, तर त्यांनासुद्धा स्वतःचा काहीतरी इम्पिडन्स असतो विच इज इक्विवॅलंट टू द रेझिस्टन्स इन सेरीज विथ द रिॲक्टन्स. ठीक आहे, त्यांना स्वतःचा एक रेझिस्टन्स असतो आणि सर्किटमध्ये काहीतरी रेझिस्टन्स असतो. तर मॅक्झिमम पॉवर थेरम सेज दॅट द मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम सोर्स टू लोड व्हेन द लोड रेझिस्टन्स इज इक्वल टू द इंटरनल रेझिस्टन्स. आणि ज्या वेळेला त्या लोडचा रेझिस्टन्स आणि त्या अप्लायन्सेसचा इंटरनल रेझिस्टन्स मॅच होतो तर त्यावेळेला त्या ठिकाणी मॅक्झिमम पॉवर ही डिलिव्हर होत असते. ठीक आहे, ऑल दिस अबाउट द इम्पिडन्स मॅचिंग अँड लोडिंग. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. थँक्यू.